आणि आता मोठी बातमी आहे वॉशिंग मशीन वापरणाऱ्यांसाठी. वसई पश्चिमेच्या ओमनगर परिसरातील एका घरामध्ये वॉशिंग मशीनचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. वसई पश्चिमेच्या धुरी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या स्वागत इमारतीमध्ये जानी कुटुंब राहतं. काल दुपारी त्यांच्या बाथरूममध्ये लावलेल्या वॉशिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि त्यातून या मशीनचा स्फोट झाला. या स्फोटानंतर घरामध्ये आग पसरली. मात्र वेळेवर घटनास्थळी पोहोचलेलं अग्निशमन दलाचं पथक या जवानांनी ही आग विझवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन इंगळे. चेतन, काय आताची सध्याची परिस्थिती आहे आणि अचानक कसा वॉशिंग मशीनचा स्फोट झाला? नक्कीच, वसई पश्चिम मधील ओम नगर या परिसरामध्ये एका इमारतीमध्ये घरातल्या बाथरूम मध्ये वॉशिंग मशीन लावलेली होती, त्यामध्ये अचानक स्फोट झाल्यामुळे सर्वत्र बाथरूम मध्ये ती आग पसरली होती. या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान आणि माणिकपूर पोलिसांनी तातडीने धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवला होता. परंतु या आगीमध्ये आग जरी लागली असेल तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. धन्यवाद चेतन आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय वसईच्या धुरी कॉम्प्लेक्स मधील ही धक्कादायक घटना आहे. वॉशिंग मशीन मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे नंतर त्या वॉशिंग मशीनचा स्फोट झालेला आहे. मात्र सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे.